भगवद्गीतेतल्या शुचिनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्टोपीजा येते या भगवान श्रीकृष्णाच्या उक्तीवर भाष्य करताना ज्ञानेश्वरांनी योगभ्रष्ट याच्या जन्मसिद्ध सामर्थ्याचा उलगडा केलेला आहे ज्ञानेश्वर म्हणतात मोट की देहाकृती उमटे तई निजज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा ते या दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बालपणीच सर्वज्ञता मिरे तया ते या सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनची सारस्वते दुभे मग सकलशास्त्रे स्वयंभे निहिती मुखे अवघ्या एकवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव चांगले उपास हरिपाठाचे अभंग आणि जवळजवळ नऊ हजार सहाशे अशी पदं रचलीत आणि या सर्व जीवित यात्रेचा ता समारोप त्यांनी आपल्या भावार्थ दीपिकेने केला इतक्या लहान आयुष्यामध्ये एवढ्या संपन्न अशा रीतीच्या अनुभवाची उपलब्धी कशी होऊ शकते याबद्दल शंका घेणाऱ्या कोणाच्याही मनाचं समाधान करील असं स्पष्टीकरण ज्ञानदेवांनी या ओव्यांमध्ये दिलेलं आहे ज्ञानदेवांनी अमृतानुभव लिहिला हा अमृतानुभव ग्रंथ हा एका ज्ञानी माणसानी ज्ञानतीर्थावरील यात्रेकरूंसाठी सांगितलेला आहे तो ऐकायलाही अधिकार पाहिजे सांगायला तर अधिकार असतोच ज्ञानेश्वरांचे जे अभंग आहेत ते अभंग सर्वसामान्य लोकांकरता लिहिलेले आहेत ज्ञानेश्वरांची जी चांगदेव पासष्टी आहे ती चांगदेवाला केलेला त्यांचा उपदेश आहे आणि भावार्थदीपिका जी आहे ते भगवद्गीतेचा त्यांना समजलेला जो भावार्थ होता तो सर्वसामान्य श्रोतृमनापर्यंत पोचवण्याकरता केलेला एक वाग यज्ञ आहे आपल्याला असं दिसेल की ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिला ज्ञानेश्वरांनी चांगदेव पासष्टी लिहिली हरिपाठाचे अभंग लिहिलेत जव जवळजवळ नऊशे साठ अशी पदं लिहिलीत त्या पदांमध्ये गवळणी आहेत विराणे आहेत भारुडासारखी रचना आहे आणि बाकीची ज्यांना आज आपण भक्तिगीतं म्हणू तसे अभंग आहेत आणि या सगळ्या वाङ्मय यज्ञाचा समारोप त्यांनी शेवटी भावार्थ दीपिकेच्याद्वारे केलेला आहे ज्ञानेश्वराचा अमृतानुभव हा एका ज्ञानी माणसाने ज्ञानतीर्थावरील यात्रेकरूंशी साधलेला संवाद आहे ज्ञानेश्वरांचे जे अभंग आहेत आणि विशेषतः ज्ञानेश्वरांच्या गाथेमधले जे अभंग आणि पद आहेत तो ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरीमधलं तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांच्या कानांपर्यंत नेऊन पोचवणारा एक प्रकारचा लोकसंवाद आहे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे मी असं मानतो ते ज्ञानेश्वरांचं एक अवतार कार्य आहे या अवतार कार्यामध्ये ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता हाताशी धरली आणि त्यांना प्रतीत झालेला त्या युगानुकूल असा एक नवा असा भावार्थ ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेमध्ये मांडलेला आहे असं आपल्याला दिसून येईल नि वोर असे गीतार्थ ग्रथन मिसे अर्थ व्याकुल झालेले जे लोक आहेत त्यांच्याबद्दलच्या वात्सल्याने गीतेचा अर्थ सांगण्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेची रचना केलेली आहे या भावार्थ दीपिकेचा शेवट झाला अठराव्या अध्यायामध्ये आणि त्या अठराव्या अध्यायानंतर ज्ञानेश्वरांनी त्याबद्दलची धन्यता व्यक्त करताना वापरलेला शब्द आहे धर्मकीर्तन हे तुमचे निकेले धर्मकीर्तन सिद्धी गेले येथ माझे जी उरले पायी पण असं ज्ञानेश्वर म्हणतात की हे मी तुमच्या आज्ञेमुळे तुमच्या प्रेरणेमुळे केलेलं हे जे धर्मकीर्तन आहे ते धर्मकीर्तन आता समाप्त झालेलं आहे आता माझ्याकडे फक्त एका पायिकाची भूमिका आहे ज्ञान सांगणाऱ्या माणसाची जी भूमिका होती ती तुमच्या अनुग्रहामुळे मला प्राप्त झाली होती आता मी फक्त पायी कोरलो आहे आपला असं ज्ञानेश्वर शेवट करतात ज्ञानेश्वर गीतेला नुसतं धर्मशास्त्र मानत नव्हते अध्यात्मशास्त्र मानत होते अध्यात्मशास्त्री इय अंतरंगची अधिकारी आहे या अध्यात्मशास्त्राचा उलगडा तर्काने किंवा बुद्धीने होणार नाही त्यासाठी अंतरंगच लागतं असं ज्ञानेश्वरांनी त्यात सांगितलंय ते जे अध्यात्मशास्त्र आहे गीतेचं ते ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये धर्म कीर्तन बनवलेलं आहे या ज्ञानेश्वरीमध्ये माणसानी जगामध्ये जगावं कसं कोणत्या तयारीने जगावं त्याची मानसिक सिद्धता काय असावी जगामध्ये जगताना कर्तव्य काय अकर्तव्य काय धर्म काय अधर्म काय भक्त काय किंवा साधा माणूस काय याच्यामधला जो व्यवहार सांभाळावा लागतो त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे हे मार्गदर्शन ज्याला पचनी पाडता आलं त्याला भगवद्गीताच नव्हे तर ज्ञानेश्वरीही जगता आली ते तुमच्यानी केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येथ माझे जी उरले पण अठराव्या अध्यात्ती ही ओवी संपते आणि त्यानंतर लगेच पसायदानाला सुरुवात होते पसायदानाला सुरुवात होते या सर्व वाघयज्ञाचा प्रसाद ज्ञानेश्वरांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या देवतेपुढे मांडलेला आहे ती देवतेचं त्यांनी स्वरूप प्रगट केलं आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञे तोषावे त्या विश्वात्मक देवाला त्यांनी प्रार्थना केलेली आहे प्रसाद देण्याची याचना केलेली आहे विश्वात्मक देवाला का केली त्यांनी याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर हे निर्गुण निराकाराचे उपासक होते आणि त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरी नावाचा जो वाघयज्ञ नेवासेला प्रवरा नदीच्या काठावर असलेल्या पैसाच्या खांबाला टेकून सुरू केला त्याचासुद्धा श्री गणेशात त्यांनी आत्मतत्वाला अभिवादन करून केलेलं आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ते आद्य बीज जे आहे जगाचं ज्याचं वेदांनी प्रतिपादन केलेलं आहे आणि जे निखालसपणे फक्त स्वसंवेद्य आहे त्याची प्रतिती इतरांना देता येत नाही वाटता येत नाही संक्रमित करता येत नाही ती प्रतीती स्वतःच्या स्वतःलाच घ्यावी लागते आणि ती येत असते असं जे आत्मतत्व आहे जगाच्या मूलस्थानी असलेलं त्या आत्मतत्वाला ज्ञानेश्वरांनी अभिवादन केलंय हे जे तत्त्व आहे ते विश्वाच्या अणुरेणूमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे ते पूर्णपणे विश्वात्मक झालेलं आहे म्हणून त्यांनी विश्वात्मक देवाजवळ हे मागणं मागितलेलं आहे आणि ते आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्या रूपानं असलेल्या विश्वात्मक देवाला त्यांनी मागितलेलं आहे उपस्थित श्रोत्यांसाठी अनुपस्थित श्रोत्यांसाठी भविष्यामध्ये येणाऱ्या वाचकांसाठी आणि जे वाचू शकत नाहीत अशा त्रैलोक्यांमधल्या ना जीव जातांसाठी त्याने हे मागणं मागितलेलं आहे त्या विश्वात्मक देवाजवळ ज्ञानेश्वरांनी पंधराव्या अध्यायामध्ये निवृत्तीनाथाचा उल्लेखच विश्वात्मक म्हणून केलेला आहे हा वाग्यज्ञ संपला आहे त्यांनी त्याला वाग्यज्ञ म्हटलेला आहे ज्ञानेश्वरांनी याला एक भावगाथा म्हटलेलं नाही आहे गीतार्थ प्रवचन म्हटलेलं नाही आहे त्याला त्यांनी वाघयज्ञ म्हटलेलं आहे वाघयज्ञ या शब्दाची व्याख्यासुद्धा ज्ञानेश्वरांनी तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे ज्ञानेश्वरांच्या एकी शब्दी शब्द यजिजे त्या वाघयज्ञ म्हणजे एका शब्दाला दुसरा शब्द योजणं गीतेतल्या शब्दाला ज्ञानेश्वरीचा शब्द योजणं उपनिषदातला शब्दाला गीतेचा शब्द योजणं हा एक प्रकारचा वाग्यज्ञ आहे उपनिषदाचा जो संपूर्ण तत्वज्ञानाचा अर्क आहे तो भगवद्गीतेमध्ये उतरलेला आहे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो सुधीर गीतामृतम मृत त्या सर्व उपनिषदाचं दूध म्हणजे भगवद्गीता आहे भगवद्गीतेमधला जो सगळा अर्क आहे तो ज्ञानेश्वरांनी अठरा अध्यायामध्ये विशद करून सांगितलेला आहे आता मला सांगू द्या ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचा जो अर्क आहे तो ज्ञानेश्वरीच्या शेवटी आलेल्या पसायदानामध्ये उतरलेला आहे गीतेच्या सातशे श्लोकांवर जवळजवळ नऊ हजार ओव्यांचं भाष्य ज्ञानेश्वरांनी केलं श्री महेशान्वय संभूते निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे आदिनाथाच्या विद्यावंशामध्ये जन्म घेतलेल्या निवृत्तीनाथाचा शिष्य असलेल्या ज्ञानेश्वरांनी हे भगवद्गीतेवर देशी लेणं चढवलं असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे त्या नऊ हजार ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी जे सांगितलं त्याचा अर्थ शेवटच्या नऊ ओव्यांमध्ये पसायदानाच्या रूपाने उतरलेला आहे आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान या विश्वात्मक देवानी ह्या संपूर्ण वाघयज्ञ जो मी पार पाडला अठरा अध्यायांचा त्या वाघयज्ञानी संतुष्ट होऊन माझ्या पदरामध्ये हे प्रसादाचं दान टाकावं कोणतं प्रसाददान मागितलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरांनी प्रसाददान मागितलं त्यावेळेला त्यांना पहिली आठवण नित्य नित्यनेमानी आणि भक्तिभावानी आपल्या ज्ञानेश्वरी प्रवचनाला उपस्थित असणाऱ्या श्रोत्यांची झाली नाही ज्ञानेश्वरांना ईश्वरनिष्ठांची मांदी आली म्हणून त्यांनी ज्यांचं पसायदानामध्ये वर्णन केलं आहे त्या संत सत्पुरुषांची आठवण झाली नाही ज्ञानेश्वरांना ज्यांनी परमेश्वराची कास धरली आहे अक्षर भक्त मंडळींचं स्मरण झालं नाही त्यांना स्मरण झालं ज्ञानेश्वर म्हणतात पहिली आठवण जे खलांची व्यंकटी सांडो पहिली याचना केली पहिली मागणी केली ती दुष्ट लोकांबद्दलची जगामधल्या सज्जन लोकांबद्दलची नाही सत्प्रवृत्त लोकांबद्दलची नाही सद्भक्तांबद्दलचीही नाही त्यांना पहिली आठवण झाली ती दुष्टांची आणि त्यांच्याबद्दलची मागणी त्यांनी केली म्हणाले जे खलांची व्यंकटी सांडो या जगामधून जे खलपुरुष आहेत जे दुष्ट लोक आहेत जे दुर्जन आहेत त्यांची व्यंकटी व्यंकटी म्हणजे वाकडेपणा व्यंकटी म्हणजे मनोवृत्तीची वक्रता व्यंकटी म्हणजे अंतःकरणाची कुटिलता ती एकदा नष्ट झाली की त्यानंतर जगामधलं खलत्वच आपोआप ओसरायला लागेल ज्ञानेश्वरांनी सांगितलं जे खलांची व्यंकटी सांडो या सगळ्या लोकांपेक्षा प्रार्थना करताना त्यांना पहिल्यांदा खलांची आणि दुष्टांची आठवण व्हावी हे कदाचित सत्प्रवृत्त लोकांना मानवणार नाही आणि ते कूट आपल्या लक्षात येणार नाही ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा दुष्टांची आठवण का करावी सृष्टांची का करू नये त्यांच्या भक्तांची अनुग्रहितांची का करू नये याचं कारण ज्ञानेश्वरांना जे बिरुद वापरतो आपण त्या बिरुदामध्ये लपलेलं आहे असं आपल्याला दिसेल ज्ञानेश्वरांना आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो माऊलीपणात या गोष्टीचं कारण दडलेलं आहे आईला अनेक मुलं असतात त्यापैकी चांगली असतात काही वाईट असतात चांगल्या मुलांवर त्यांचं तिचं प्रेम असतंच तिला कौतुक असतंच पण वाईट मुलांची तिला जास्ती काळजी वाटते आणि कलवला वाटतो याचं कारण तिने ही जाणून असते की चांगली माणसं आपल्या चांगलेपणामुळे जगाला जवळ झाल्याशिवाय राहणार नाही जग त्यांना आपुलकीनं जवळ करील पण वांगली माणसं आपल्या वाईटपणामुळे जगाकडून धिक्कारली जातील जग त्याचा निषेधच करणार नाही जग त्यांचा धिक्कार करील अशा लोकांना आश्रय देणारं एकमेव हक्काचं स्थान आहे मातृहृदय ती त्यांना जवळ घेते ती त्याच्यावर विशेष प्रेम करते त्याच्याबद्दलची विशेष काळजी वाटते आणि इतर चांगल्या मुलांना जे भवितव्य परमेश्वराने आखून दिलं असेल ते या वांगल्या मुलाच्याही नशिबात यावं अशी ती कामना करीत असते आणि म्हणून ज्ञानेश्वरांना ही पहिली आठवण दुष्टांची झाली म्हणाले जे खलांची व्यंकटी सांडो ज्ञानेश्वरांनी खर सांडो असं म्हटलं नाही दुष्ट नष्ट हो व्हावेत जगामधून असं म्हटलं नाही दुष्टांचा दुष्टपणा तेवढा नष्ट व्हावा याची तीन कारणं आहेत याचं एक कारण असं आहे की ज्ञानेश्वरांचा माणसाच्या मूलभूत माणूसपणावर अत्यंत प्रगाढ असा विश्वास आहे मूलता माणूस चांगला आहे मूलता माणूस सत्प्रृत्त आहे काही विशेष कारणांमुळे किंवा त्याच्या आसमंतामुळे त्याचं परिवर्तन होत असतं आणि तो दुष्ट होत असतो प्रतिक्रियात्मक असं ते त्याच्या वर्तनाचं स्वरूप असतं पण मूलत तो चांगलाच असतो यावर ज्ञानेश्वरांचा विश्वास आहे ज्ञानेश्वरांचं दुसरं कारण असं आहे की ज्ञानेश्वरांना माहीत आहे की दुष्टांना नष्ट करून दुष्टपणा नष्ट होत नसतो दुष्टपणाचं समूळ असं निर्मूलन होत नसतो रावणाला तुम्ही नष्ट केलं पण रावण प्रवृत्ती अजून शिल्लक आहे कंसाला तुम्ही नष्ट केलं पण कंस प्रवृत्ती अजून शिल्लक आहे कदाचित दुष्टांना नष्ट करणं सज्जनांचं संरक्षण करण्याकरता आणि धर्माची प्रस्थापना करण्याकरता तुम्हाला आवश्यक वाटलं असेल परमेश्वराला उद्देशून ज्ञानेश्वर म्हणतात ते तुम्हाला आवश्यक वाटलं असेल नसतं वाटलं तर तुम्ही गीतेमध्ये आपल्या अवताराचं रहस्य कशाला सांगितलं असतं तुम्ही म्हणाला होतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानम स्रजाम्यम ज्या ज्या वेळेला धर्मामध्ये ज्या ज्या वेळेला जगामध्ये धर्माला ग्लानी येईल आणि अधर्म हा शिरजोर बनेल त्या त्या वेळेला मला जन्म घ्यावा लागतो कशासाठी परित्राणाय साधू नाम जगामधल्या सज्जनांचं परित्राण करण्याकरता रक्षण करण्याकरता आणि जगामधल्या सज्जनांचं परित्राण करण्याकरता मला दुसरी गोष्ट आपोआपच करावी लागते विनाशाळेचे दुष्कृताम दुष्टांचा मला विनाश घडवून आणावा लागतो सज्जनांना त्यांचं जीवन त्राही भगवंत करून सोडणाऱ्या दुष्टांचा विनाश केल्याखेरी सज्जनांना निर्वेदपणे आपलं आयुष्य जगता येणार नाही आणि म्हणून मला दुष्टांचा संहार सुद्धा करावा लागतो आपल्यात अवताराचं कारण परमेश्वराने सांगितलंय परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे जगामध्ये साधू लोक सत्प्रवृत्त लोक नांदावेत सुखानी आणि त्यांना त्यांचं जीणं असह्य करणारे लोक नाहीसे व्हावेत त्यामुळेच धर्मसंस्थापना शक्य आहे आणि ती करण्याकरता ग्लानी आलेल्या धर्माचं वातावरण बदलून टाकून पुन्हा धर्माचं सतेज अशी प्राणप्रतिष्ठा करण्याकरता मला अवतार घ्यावा लागतो परमेश्वराने आपल्या मुखाने खुद्द गीतेमध्ये हे कारण सांगितलेलं आहे आपल्या अवताराचं ज्यासाठी त्यांना सज्जनांचं संरक्षण धर्माची प्रस्थापना आणि दुष्टांचा संहार सुद्धा अत्यावश्यक वाटतो भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता आलेली आहे त्या महाभारताच्या शांतीपर्वामध्ये सगळे युद्ध संपून गेल्यानंतर त्या शांतीपर्वामध्ये भीष्माची गीता आलेली आहे भीष्माचा उपदेश आलेला आहे युधिष्ठिराला मृत्यूशय्यावर पडलेल्या भीष्माकडून जीवनाचं रहस्य समजून घेण्याची सूचना भगवान कृष्णाने केली त्यावेळेला युधिष्ठिराला जे सांगितलं ज्ञान मृत्यूच्या मांडीवर झोपलेल्या भीष्माचार्यांनी त्यामध्ये एक उल्लेख असा आहे ते म्हणाले होते ज्याप्रमाणे आवश्यक ते वृक्ष वाढवण्याकरता मनुष्य समाजाकरता आवश्यक असणारे वृक्ष वाढवण्याकरता त्या भोवतीचे अनावश्यक अशा वृक्षाचं तण उपटून टाकावं लागतं त्याप्रमाणे सज्जन सुरक्षित राहण्याकरता त्यांना त्रास देणाऱ्या दुष्टांचा विनाश करावा लागतो भीष्माचार्यांनी सुद्धा हेच प्रतिपादन केलं भगवान कृष्णानी हेच प्रतिपादन केलं ज्ञानेश्वर बाकी वेगळं प्रतिपादन करतायत गीतेमधला ज्ञानेश्वरांना प्रतीत झालेला नवा असा अर्थ ज्ञानेश्वर मांडत आले आहेत म्हणून ज्ञानेश्वरीचं विचारक्षेत्रामध्ये अलौकिक असं योगदान मानलं जातं ज्ञानेश्वर म्हणालेत की दुष्टांचा संवार करण्याची गरज नाही ज्ञानेश्वर म्हणाले दुष्टांचा संवार केल्याने प्रश्न सुटत नाहीत वाढतात ज्ञानेश्वर म्हणाले दुष्टपणा तेवढा सोडला की आपोआप जगामधलं दुष्ट उत्पन्न होण्याच्या शक्यता मावलून जातात आपोआप त्यानंतर दुष्टाबद्दलची भीती बाळगण्याची सज्जनांना कारणच उरत नाही म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात जे खलांची व्यंकटी सांडो एक प्रकारे भक्तानी भगवंताचा केलेला अनुभवसिद्ध अशा रीतीचा हा प्रतिवाद आहे एक प्रकारे भगवंताच्याही पुढे भक्तानी मारलेली ही आघाडी आहे एक प्रकारे भगवंताचं वचन नम्रतापूर्वक समजून घेण्याचा ज्ञानेश्वरांचा तो प्रयत्न आहे दुष्टांचा संहार करण्याचं सामर्थ्य परमेश्वराचं आणि दुष्टांचं मनपरिवर्तन परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी संतांची ती जबाबदारी ज्ञानेश्वर या निमित्ताने पार पाडतायत ते म्हणाले जे खरांची व्यंकटी सांडो कशी सांडणार ती तो वाकडेपणा कसा नष्ट होणार ज्ञानेश्वर म्हणतात जे खरांची व्यंकटी सांडो त्याचा उपाय सांगितलाय दुसऱ्या ओलीत ते या सत्कर्मी रती वाढो दुष्कर्मामध्ये रमून गेलेल्या या सर्व दुष्टांना सत्कर्म करण्याची आवड वाढो एकदा सत्कर्म करण्याची आवड वाढली की दुष्टपणाकरता त्यांचा ओढा आपोआप कमी व्हायला लागतो दुष्टपणा सोडा असं सांगण्याची गरज नाही सज्जनपणा वाढवा असं ज्ञानेश्वर सांगतायत चांगल्या कामांमध्ये तुमचं मन वेगळं झालं की आपाप आप वाईट विचार येण्याची सोयच राहत नाही आणि त्यामुळे ज्ञानेश्वर म्हणतात ते या सत्कर्मी रती वाढो सत्कर्मांबद्दलची त्यांची रती म्हणजे आवड वाढो असं क्रियापद ज्ञानेश्वरांनी वापरलंय ते या सत्कर्मी रती रुजो म्हटलं नाही उपजो म्हटलं नाही त्यांना सत्कर्माबद्दलची रती उत्पन्न होवो असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं नाही वाढो असं क्रियापद वापरलं याचा अर्थ सर्वांमध्ये सत्कर्माबद्दलची आवड मूलत असतेच असं ज्ञानेश्वरांनी गृहीत धरलेलं आहे आहे ती फक्त ओळखायला पाहिजे आणि जर ओळखता आली तर ती वाढवायला पाहिजे म्हणजे जगामधल्या अनेक समस्या आपोआप वितळायला लागतील ज्ञानेश्वर म्हणतात जे खरांची व्यंकटी सांडो ते या सत्कर्मी रती वाढो आणि सत्कर्मामध्ये रती वाढली आणि खलत्व संपून गेलं की आपोआप भूता परस्परे जडो मैत्री जीवाचे मात्रामध्ये परस्परांमध्ये सौहार्दाचे संबंध उत्पन्न होतील मैत्र शब्द वापरला ज्ञानेश्वरांनी मात्र म्हणजे यच्च यावत जन्माला आलेलं यच्च यावत उत्पन्न झालेलं जे जगत आहे त्याला ज्ञानेश्वरांनी भूत म्हटलेलं आहे फक्त माणसांचा विचार केला नाही सर्व मात्रांचा ज्ञानेश्वरांनी विचार केला याचं कारण दुष्टपणा क्रौर्य हिंसा या दुष्प्रवृत्ती फक्त माणसामध्येच नसतात सर्वांमध्ये असतात जेव्हा आपल्या हितसंबंधाला बाधा येतो जेव्हा आपला अहंकार दुखावला जातो त्यावेळेला माणसाच्या अंतःकरणातली सुप्त अशी जी दुष्प्रवृत्ती असते ती वर डोकं काढायला लागते आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा काढल्याखेरीच ती शांतच होत नाही त्यातूनच खलत्व उत्पन्न होत असतं म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात सर्व भूतमात्रांमध्ये परस्परांबद्दलचं सौहार्द उत्पन्न व्हावं सर्व भूतमात्रांमध्ये एका महानुभाव अशा महापुरुषांनी व्यक्त केलेली जी ही जी आकांक्षा आहे ती आकांक्षा आपल्याला समजावून घेता येणं शक्य आहे पण सर्व भूतांना परस्परांबद्दल मैत्र उत्पन्न होणं शक्य आहे काय या वस्तुस्थितीला एकदा आपण ताडून पाहिलं पाहिजे शक्य आहे अ गीतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये भगवंतानीच दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं विवेचन केलेलं आहे दैवी संपत्ती जशी विद्यमान आहे तशी आसुरी संपत्तीसुद्धा विद्यमान असल्याचं भगवंतांनी गृहित धरलेलं आहे त्याचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे या आसुरी संपत्तीचा निराश करून दैवी संपत्ती हिला मात करायला प्रवृत्त करणं हे माणसाच्या जीवनाचं सार्थक आहे असं भगवद्गीता म्हणते दैवी संपत्त विमोक्षाय या यासुरी मता ही जी आसुरी संपत्ती आहे ती माणसाला नेहमी बंधनात अडकवते बद्ध ठेवते माणसाला दैवी संपत्ती त्याला मुक्त करते माणसाला बद्धतेची महत्वाकांक्षा नको मुक्ततेची महत्वाकांक्षा पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात सज्जनाची मैत्री आपोआप होते जीव भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे केव्हा शक्य होत जेव्हा भूतांमधलं खलत्व निराश पावत असत भूतांमधली सत्कर्माशी सत्कर्माची आवड वाढत असते त्यावाला ते त्यांचं परस्परांबद्दलचं प्रेम परस्परांबद्दलचं मैत्र वाढण्याची आशा असते भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे त्यानंतरची ज्ञानेश्वरांची याचना आहे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांची तो ते लाहो प्राणी जात दुरिताचे तिमिर जाबो दुरित म्हणजे पाप या पापाला ज्ञानेश्वरांनी तिमिर म्हटलेलं आहे या तिमिराचा जर नायनाट करायचा असेल तर तिथे प्रकाशाचा उदय व्हायला पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात विश्व स्वधर्म सूर्य पाहू स्वधर्माचा सूर्योदय झाला की आपोआप दुरिताच्या तिमिराचा नाश होतो सूर्योदय झाला की अंधार शिल्लकच राहत नाही ज्या विक्राळ अंधारानी रात्रभर आपल्याला भयभीत केलेला असतं तो अंधार सूर्याच्या एका कटाक्षासरशी पडून जातो सूर्याला सर्वसाक्षी असं मानतात सूर्यानी पाहिली नाही अशी गोष्ट नाही सूर्याला दिसत नाही अशी गोष्ट नाही पण याबाबतीत मानव हा सूर्यापेक्षा सरस आहे भाग्यवान आहे याचं कारण सूर्याला न दिसलेली गोष्ट माणूस नित्य अनुभवत असतो ती म्हणजे अंधार सूर्याला अंधाराची ओळखच नाही ज्या अंधाराबद्दल तुम्ही रडगाणी गात असता त्याच्याबद्दल सूर्याजवळ तक्रार केली तर तो म्हणेल अंधार कुठे आहे मला दाखवा ना सूर्याचा उदय याचाच अर्थ अंधाराचा नाश सूर्य अंधाराचा कधी पाठलाग करत नाही तो आला की अंधार नष्टच होऊन जातो त्याप्रमाणे स्वधर्माचा सूर्योदय झाला की पापाचा अधर्माचा अंधार हा नाही सावतो ज्ञानेश्वरांना धर्म म्हणजे काय अभिप्रेत आहे आज आपण धर्म या शब्दाचा अत्यंत संकुचित अर्थ करून परस्परांमधल्या यादवीला खचपाणी घालत आहोत धर्म म्हणजे संप्रदाय नव्हे धर्म म्हणजे एक विशिष्ट असा उपासना पंथ नव्हे ज्ञानेश्वर भगवद्गीता असं मानतात की धर्म हा माणसाला जन्मत प्राप्त होत असतो तो त्याला नाकारता येत नाही तो त्याला टाळताही येत नाही हा जन्म माणसाला स्वीकारता येत नाही हा जन्म माणसाला स्वतः ठरवता येत नाही त्याबद्दल निर्णय घेता येत नाही तो जन्माला आला की त्याचा धर्म त्याच्याबरोबर आला बाई ही कदाचित वाईट असू शकेल कदाचित लबाड असू शकेल कदाचित पापी असू शकेल पण ज्यावेळेला ती आई होते त्या क्षणापासून ती फक्त पवित्र असते आचार्य म्हणाले होते कुपुत्रो जायत आहेत क्वचितपी कुमाता नभवती आई कधी मात मा, मा, मा वाईट असू शकत नाही याचं कारण मुलाला जन्म दिल्याबरोबर तिच्या मातृधर्माला सुरू होत सुरुवात होत असते एकीकडे ती मुलाला जन्म देते आणि दुसरीकडे माता या नात्याने तिचा नवा पुनर्जन्म होत असतो त्यानंतरची तिची भूमिका वेगळी त्यानंतरचं तिचं आयुष्य वेगळं त्यानंतरचं आपलं सर्व सामर्थ्य आपल्या पुत्राच्या संगोपनामध्ये ती व्यतीत करीत असते हा मातृधर्म हा कोणी लादून येत नाही आणि तो शिकवावा लागत नाही तो आपोआप आप जन्म झाल्याबरोबर माणसाला प्राप्त होत असतो जन्म दिलेल्या मुलाचे पालन पोषण करणं हा पितृधर्म आहे त्याच्या कल्याणाची कामना करणं त्याच्या योजना आखणं हा पितृधर्म आहे तो कोणाला सांगावा लागत नाही हे जे धर्म आहेत ते धर्म हे माणसाला शोधत शोधत येतात त्याचा जन्म झाल्याबरोबर त्याला ताब्यात ता घेतात हे कोणाला शिकवावे लागत नाहीत काही धर्म जन्मत प्राप्त होतात काही जन्म वृत्तीत किंवा व्यवसायत प्राप्त होतात मी शिक्षक आहे मी शिक्षकाचा व्यवसाय पत्करलेला आहे ज्या क्षणी मी शिक्षक झालो त्या क्षणी शिक्षकाचा धर्म मला लागू झाला शिक्षकाचा धर्म मला लागू झाला मी स्वतः ज्ञानग्रहण करीन मिलेल्या मिळालेल्या ज्ञानाचं चिंतन करीन ते चिंतन मनामध्ये मुरवीन आणि त्यातून आलेल्या अनुभवाच्याद्वारे मी जगाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन मी जगाची दिशाभूल करणार नाही मला मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे मी जगाला फसवणार नाही मी जगाला तुच्छ लेखणार नाही माझ्याप्रमाणे जग हे ज्ञानवान झालं पाहिजे असा मी प्रयत्न करेन हा शिक्षकाचा धर्म आपल्याकडे ज्ञानाच्या आशेने आलेल्या विद्यार्थ्याचा आपल्या कुकर्मासाठी दुरुपयोग करणं हा शिक्षकाच्या दृष्टीने परधर्म आहे मुलाला नऊ महिने गर्भामध्ये वागवणं अत्यंत वेदना सहन करून त्याला जन्म देणं आणि त्याचं अत्यंत वात्सल्याने लालन करणं आणि पालन करणं हा मातृधर्म आहे जन्माला आलेल्या मुलाला त्याचा गला दाबून त्याचा प्राण घेणं हा मातेच्या दृष्टीने परधर्म आहे गीता असं म्हणाली होती की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा या परधर्माची एकदा आपल्याला स्वीकार करण्याची इच्छा झाली आपल्या पतनाला सुरुवात झाली आणि जगाता अंधाराचा उदय झाला आपोआप असा केवढा अंधार माजलाय असं जेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांना आपल्या स्वधर्माचा विसर पडलेला आहे आपण सर्व कुठल्या ना कुठल्या तरी तात्कालिक मोहासाठी परधर्माला बली पडलो आहोत आणि त्यामुळे दुरितांचं तिमिर जगामध्ये इतकं दाटून आलेलं आहे ज्ञानेश्वरांनी दुसऱ्या ठिकाणी गीतेमध्ये स्वधर्मा करता निजवृत्ती हा शब्द वापरला आहे निजवृत्ती स्वतःची जी वृत्ती आहे ती सोडता कामा नाही कोणत्याही कारणासाठी ती सोडता कामा नाही दुरिताचे तिमिर जावो यामुळे उत्पन्न झालेल्या पापाचा जो अंधार जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काठोकाठ दाटलेला आहे तो नाहीसा करायचा असेल तर विश्व स्वधर्म सूर्य पाहो विश्वाला स्वधर्माचा सूर्योदय पाहता आला पाहिजे त्याला आपल्या नेमक्या धर्माचं भान आलं पाहिजे त्या धर्माच्या पालनाची जाणीव त्याला उत्पन्न झाली पाहिजे त्या धर्माच्या काटेकोर पालनामध्ये त्याला कृतार्थता लाभली पाहिजे दुरिताचे तिमेरे जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो असं झालं तर मग जो जे वा तो ते लाहो प्राणी जात प्राण्यांमध्ये मग ज्याला जे वाटेल ते ते लाभण्याची आशा आहे इतकं झालं तर शक्य आहे का मी नेहमी प्रश्न विचारतो की ज्याला जे वाटेल ते लाभण्याची ते मिळण्याची शक्यता आहे का अहो दुःख कोणालाच नको सगळ्यांना सुख पाहिजे असतं सगळ्यांना सुख मिळण्याची शाश्वती आहे का दुःखाचा मोबदला न देता दुःखाची किंमत न मोजता सुखाची प्राप्ती कोणाला झाली आहे का जो जे वाचशील त्याला ते लाभण्याची जर शक्यता असती तर दुःख कोणीच मागितले नसते चिंता कोणीच मागितल्या नसत्या वेदना कोणीच मागितल्या नसत्या संकट कोणीच मागितली नसती हे आपल्याला चुकवता येत नाही हे सगळं आपल्याला चुकवता चुकवता आलं पाहिजे त्यासाठी काय करायचं त्यासाठी काय करायचं त्यासाठी त्याकरता ज्ञानेश्वरांनी गी। अगोदरपासून सांगितलेलं आहे खलाचं खलत्व गेलं त्याची सत्कर्मामधली आवड वाढली त्याच्यामधला स्वधर्माबद्दलचा विसर करण्याचं जे पाप आहे ते नाहीसं झालं त्याचा स्वधर्म जागृती झाली त्याची अशा माणसाला जे पाहिजे असतं ते मिळतच असतं अशा माणसाला जे पाहिजे ते मिळत असतच अशा माणसाला काय पाहिजे असेल असा माणूस भलत्या गोष्टी मागणार नाही अशा माणूस सगळ्यांच्या सुखामध्ये रममान झाला असेल सगळ्यांच्या दुःखाशी समरस झाला असेल तो भलत्या सलत्या गोष्टी मागणार नाही विवेकानंदांच्या चरित्रातला एक प्रसंग असा आहे शिकलेले होते पण कमाई करत नव्हते म्हणून घरचे लोक सारखी दूषणं देत होते हे काही मिळवून आणत नाही तो घराला काही मदत करत नाही प्रपंचाला हातभार लावत नाही कातावून एकदा विवेकानंद रामकृष्णांकडे गेले आणि त्यांना म्हणाले घरचे लोक मला फार त्रास देतात आणि त्यांचं म्हणणं खरं आहे की एक तरणाताठा माणूस आणि घराकरता काहीच करत नाही मला सांगा मी काय करू रामकृष्ण म्हणाले एवढंच फक्त जा माझ्या आईजवळ डोळे मिटून नमस्कार कर आणि हे मागणं माग म्हणावं माझा मला नोकरी दे मला व म्हणा पैसा दे मला धान्य दे घरादारामध्ये सुख पिकवण्याची शक्ती दे, दे। विवेकानंद गेलेत त्याने डोळे मिटले देवीला नमस्कार केला काही वेळेस तब्ध उभे राहिले आणि परत आलेत रामकृष्णांनी विचारलं मागितलंच माझ्या आईला दिलंच तिने तुला पाहिजे होतं ते म्हणाले मी नाही मागितलं म्हणाली पुन्हा जा पुन्हा गेला पुन्हा परत आला रामकृष्णन त्याला विचारलं की मी मुद्दाम तुला माझ्या आईकडे पाठवतो जे सगळं देण्याची शक्ती तिच्यामध्ये दे आहे तू का मागत नाहीस रे विवेकानंद म्हणाले गुरुदेव आईच्या डोळ्यांकडे पाहिलं की त्या क्षुद्र गोष्टी मागण्याचं मला धैर्यच होत नाही आईजवळ जायचं ना अशा गोष्टी मागायच्या मी परत आलो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं ज्याचं नाहीसं झालेलं आहे ज्याची सत्कर्माबद्दलची आवड वाढलेली आहे ज्याला आपल्या स्वधर्माचं भान आलेलं आहे तो माणूस या कश्चित गोष्टी क्षुद्र गोष्टी मागणार नाही तो मागेल सगळ्या जगाच्या कल्याणाच्या गोष्टी आपल्या आनंदामध्ये जगाचा, आनंदा जगाचा आनंद सामावलेला आहे याची प्रतीती त्याला आली असेल त्याच्यामुळे जगाचा आनंद जेणेकरून वाढेल अशाच गोष्टी तो मागत राहील दुरिताचे तिमे जाबो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांची तो ते लाहो प्राणी जात मिळालंच पाहिजे प्राण्यांना प्रा, जे पाहिजे असेल ते कारण जे पाहिजे असेल ते किती उन्नत असेल याबद्दलची पूर्वतयारी त्यांची आता झालेली आहे पूर्ण जगातून आणि मनातून दुष्टपणाचा निराश झाला जगात आणि मनामध्ये मना सत्कर्म करण्याची प्रवृत्ती वाढू लागली सर्वांना स्वधर्माचं भान आलं आणि त्याचं आचरण करण्याची प्रेरणा मिळाली की आपोआप परस्परांबद्दलचं संहार्द त्यांच्या अंतःकरणामध्ये ओथंबून येईल हे सगळं ज्यांच्यामध्ये समूर्त झालेलं आहे अशांचं वर्णन ज्ञानेश्वरांनी यानंतर केलेलं आहे वर्षत सकल मंगली ईश्वरनिष्ठांची मांदियाारी अनवरत भूमंडली भेट तू भूता हे जे मी आतापर्यंत सांगत आलो आहे ते ज्यांच्या आयुष्यामध्ये साकार झालेलं आहे प्रत्यक्ष अनुभवाला आलेलं आहे अशा लोकांचं हे वर्णन आहे ते काय करतात ते सगळीकडे मांगल्याचा पाऊस पाडतात जिथे जातील तिथे मांगल्याचाच पाऊस पाडतात आपोआप जगामधल्या अमंगलाचं निराकरण होत जातं अमंगलाचं निराकरण करण्यासाठी सप्ताह पारावा लागत नाही एखादं शिबिर किंवा चर्चासत्र घ्यावं लागत नाही मांगल्याचा अंतकरणामध्ये उदय झाला की आपोआप अमंगलाचा निराश व्हायला सुरुवात होते वर्ष तर सकल अमंगळी या मांगल्याचा वर्षाव सगळीकडे करत ईश्वरनिष्ठांची मांदी या आपल्या समाजामध्ये एखादा देव माणूस असतो आपल्या समाजामध्ये आपल्यापेक्षा इतरांचं भलं चाहणारा असा एखादा सज्जन माणूस असतो ज्ञानेश्वरांनी अशा ईश्वरनिष्ठांचं वैभवशाली चित्र आपल्यासमोर उभं केलंय ईश्वरनिष्ठ म्हटलंय वर्षत सकल मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियारी अनवरत भूमंडळी भेट तू भूता सर्व भूत मात्रांना अनवरत अखंड न थांबता अखंड अशा ईश्वरनिष्ठ लोकांची मांदियारी मांदियारी म्हणजे एकटा दुखटा नाही जमाव समूह गर्दी असे ईश्वरनिष्ठ लोक एकटे दुखते नाहीत गर्दीनी भेटावेत तेव्हा कुठे त्यांची तहान शांत होईल त्यांची भूक तृप्त होईल वर्षत सकल मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आली शब्द फार चांगला वापरला ज्ञानेश्वरांनी ईश्वरनिष्ठ संपूर्ण ज्ञानेश्वरांनी वापरलेले जे शब्द आहेत ते शब्द या दृष्टीने अभ्यासनीय आहेत ज्ञानेश्वरांनी स्थितप्रज्ञ शब्द वापरला ज्ञानेश्वरांनी गुणातीत शब्द वापरला ज्ञानेश्वरांनी ज्ञानीभक्त शब्द वापरला आणि त्या त्या तिन्ही शब्दांचं एकीकरण या एका शब्दामध्ये झालं ईश्वरनिष्ठ ईश्वरनिष्ठ जगामध्ये वैपुल्याने उत्पन्न व्हावेत आणि आर्तांना त्यांनी सांत्वन करावं त्यांचं कल्याण करावं त्यांच्या आयुष्यामध्ये मंगलाचं पीक उत्पन्न करावं ईश्वरनिष्ठ म्हटलेलं आहे का जगामध्ये कोणी ईश्वरनिष्ठ जे पूजापाती करतात जे उपासना करतात जे भजन कीर्तन करतात त्यांना सामान्यपणे ईश्वरनिष्ठ मानण्याची आपली प्रवृत्ती असते पण हे आटोपल्यावर भजन कीर्तन पूजापाती नवसायास उपासना हे आटपल्यावर उरलेला जो माणूस असतो तो ईश्वरनिष्ठ असतो काय आपल्याला असं दिसेल की आपल्यामध्ये ईश्वरनिष्ठ फारच अत्यल्प आहेत आपण जे आहोत सगळे दुर्दैवाने ईश्वरनिष्ठ नसून आपण नश्वरनिष्ठ आहोत जे जे नश्वर आहे जे जे नाशिवंत आहे त्याची आपण आस बाळगतो त्याची लालसा बाळगतो त्याच्याकरता घाम गाळतो आणि लाल सुद्धा गाळतो माहीत आहे हे शिल्लक राहणार नाही माहीत आहे शिल्लक राहणार नाही सत्ता माहित आहे आज आहे उद्या नाही तरी सुद्धा तिच्यासाठी आमचा हापाप केवढा वाढलेला असतो त्या सत्तेचा रुबाब त्या सत्तेचा अधिकार त्या सत्तेचं वर्चस्व क्षणमात्र तरी अनुभवाला यावं म्हणून माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील असतो त्याचं कधी समाधान होतच नाही ती जाते ती भरोशाची नसते हे माहीत असताना संपत्ती संपत्तीसाठी माणूस सारखा हपापलेला असतो आणि धावपळ करत असतो याचं कारण संपत्तीमुळे सत्ता मिळते आणि सत्तेमुळे संपत्ती वाढते हे त्याला अनुभवानी कळलेलं असतं संपत्तीमुळे जगातली सगळी सुख आपल्याला उपलब्ध होऊ शकतात हेही त्याला माहीत असतं म्हणून तो संपत्तीची लालसा बाळगतो पण ही संपत्ती जिला लक्ष्मी म्हटलेलं आहे ही चंचलपणाकरता प्रसिद्ध आहे ती कोणाशी कधीही एकनिष्ठ राहिली नाही सत्ता ज्याप्रमाणे पतिव्रता नसते त्याप्रमाणे संपत्ती कधीही एकनिष्ठ नसते आणि तरी आपण तिची आशा बाळगतो आणि तिच्याकरता आयुष्यातला प्रत्येक क्षण वेचत जातो सत्ता संपत्ती आणि शस्त्र आपल्याला असं वाटतं आपला मोठेपणा जगामध्ये गाजवण्यासाठी या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत शस्त्राच्या आधारावर आपण जगामध्ये वचक उत्पन्न करू शकू जगाला आपल्या पायांपुढे नतमस्तक व्हायला आपण भाग पाडू इतकं आपलं सामर्थ्य त्यांना प्रतीत होईल म्हणून आम्हाला सत्ता पाहिजे आम्हाला संपत्ती पाहिजे आम्हाला शस्त्र पाहिजे ज्याप्रमाणे स सत्ता ही कधी पतीव्रता नव्हती ज्याप्रमाणे लक्ष्मी कधी एकनिष्ठ नव्हती त्याप्रमाणे शस्त्र हे सुद्धा विश्वसनीय नाही जो आपण विकत घ्यायला गेलो आपल्या पैशाने शस्त्र ते शस्त्र आपल्याशीच प्रामाणिक राहील याचा भरोसा नाही शेतकऱ्यांनी बंदूक घेतली रात्री बेरात्री शेतामध्ये धान्याचं रक्षण करीत झोपावं लागतं म्हणून चोर आलेत आणि पहिल्या प्रथम चोरांनी याने आपल्या उशीखाली लपवलेली जी बंदूक होती तीच हातात घेतली आणि याच्यावर रोखली काय झालं तो असं म्हणू शकला नाही बंदूक केला की अगं मी तुझ्यासाठी पैसे मोजलेत जरा विचार कर शस्त्राला डोळे नसतात त्याला दिसतही नाही त्याला विचारही करता येत नाही शस्त्राला बुद्धी नसते शस्त्राला डोळे नसतात शस्त्राला बुद्धी नसते आणि आता सांगू शस्त्राला स्वतःचं सामर्थ्यच नसतं असतं तर दुकानामध्ये मांडलेली शस्त्र फटाफट उडाली असती दुष्ट गिरायक समोर आलेलं पाहताच तसं होत नाही त्याला स्वतःचं सामर्थ्य नसतं शस्त्रामध्ये तेव्हा सामर्थ्य येतं जेव्हा दणकट मनगट त्याला आपल्या हातामध्ये धरून ठेवतं तेव्हा तेव्हा शक्ती शस्त्राची नसते शक्ती ही मनगटाची असते आणि आता पुन्हा सांगतो मनगटाची सुद्धा नसते शक्ती त्याच्या मनाची असते मनगट दणकट असेल आणि शस्त्र स्फोटक असेल मन जर कमकुवत असेल तर या दोन्ही गोष्टी उपयोगाच्या नाही आहेत तुकाराम महाराजांनी एका रडत राऊताचं वर्णन फार गमतीदार केलेलं आहे एका रडत राऊताला जबरदस्तीनं शिपायाचा पोशाख चढवला त्याच्या हातामध्ये दे शस्त्र दिली त्याला सक्तीनं घोड्यावर बसवलं गेलं आणि युद्धाकरता पाठवलं गेलं रणांगणामध्ये पोचल्यावर तो कुरकुर करू लागला की अहो माझ्या एका हातामध्ये ढाल आहे दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे आता मी शत्रुशी लढू तरी कोणत्या हाताने मन महत्त्वाचं ते बलिष्ठ असायला पाहिजे तेव्हा मनगटामध्ये ताकद येते मनगटामध्ये ताकद आली तरच शस्त्राचा उपयोग असतो सत्ता संपत्ती आणि शस्त्र या तिघांमागे आपण लागतो ज्या गोष्टी नाशिवंत आहेत ज्या गोष्टी बेभरोशाच्या आहेत आयुष्याचे आयुष्य आपण यावर वाहतो ईश्वर हा अक्षर आहे शाश्वत आहे तो नष्ट होणारा नाही तुम्ही त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो पुन्हा उचंबल वर येतो त्याला जाळण्याचा प्रयत्न केला तर त्याचं तेज उजळून निघतं त्याच्यावर तुम्ही कुराड घातली तरी त्याला चालत नाही त्याला तुम्ही पाण्यात बुडवलं तरी तो बुडत नाही असं जे न बुडणार न जळणार न खलास होणार असं जे ईश्वरी आहे त्याच्याकडे लक्ष जाण्याऐवजी नाही कबीराचं एक फार चांगलं उदाहरण आहे एक दृष्टांत आहे त्याचा ता एक बाई अतिशय सुंदर होती अप्रतिम नाक तिला लाभलेलं होतं सरळ चाफेकरी सर कळीसारखं तिच्या नाकाची तिच्या सौंदर्याची कदर करणाऱ्या तिच्या नवऱ्यानी पदरमोड करून तिच्याकरता एक अप्रतिम अशी नथ आणली विकत ती नथ तिला बहाल केली तिने ती नाकामध्ये ठेवली तिचं सौंदर्य शतवर्धित झालं ज्याला त्याला दाखवायला लागले की परकाव ही नथ इतक्या हजार रुपयाची आहे यांनी माझ्या प्रेमाखातर माझ्यासाठी आणली सगळीकडे ती दाखवत गेली ती नथ कबीर तिच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले बाई अग ज्या तुझ्या नाथानी तुझ्या नाकाचं सौंदर्य वाढवण्याकरता तुला न थाणून दिली त्याचं तू इतकं दारोदार कौतुक करतेस पण नथीचही सौंदर्य वाढवणारं सुंदर नाक ज्या जगन्नाथांनी तुला दिलंय त्याची तुला आठवणी होत नाही आठवण्यासारखं काय आहे शिल्लक राहण्यासारखं काय आहे टिकण्यासारखं काय आहे त्याची आपल्याला कल्पना नसते म्हणून आपण जन्मभर नश्वरनिष्ठच राहतो ईश्वरनिष्ठेचा आव आणत असतो वर्षत सकल मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियारी अनवरत भूमंडळी भेटतू भूता या भूमंडळावर असे लोक सारखे भेटतो ज्यांच्यामुळं चांगले संस्कार होतील मनावर आपलाच आपण उद्धार करून घेण्याची प्रेरणा आणि सामर्थ्य माणसामध्ये उत्पन्न होईल असे ईश्वरनिष्ठ लोक हे भूतलावर जनसमुदायाला एकटे दुखटे नावेत गर्दीने भेटले पाहिजेत चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंतामणीचे गाव ज्या ईश्वरनिष्ठाचं हे वर्णन केलं ज्ञानेश्वरांनी त्याचा आता प्रभाव वर्णन करतायत की ईश्वरनिष्ठ कसे असतात चला कल्प तरुण सारखे असतात म्हणजे चालणाऱ्या कल्पवृक्षासारखे असतात मुख्यतः वृक्षच माणसांवर किती उपकार करणार आहे एकनाथी भागवतामध्ये त्याच्या अकराव्या स्कंधात अवधूतानी केलेल्या चोवीस गुरूंचं वर्णन करताना एकनाथांनी वृक्षाचं वर्णन केलं आहे की अवधूतानी वृक्षाला गुरु करून घेतलं वृक्षाजवळ काय होतं देण्यासारखं अवधूताला अवधूतानी वृक्षाला गुरु करून घेतलं त्यांनी पाहिलं की हा वृक्ष वाढला हा जमिनीवर उगवला आहे पण याला आकाशाची आस आहे हा आकाशाकडे घात चाललाय तितका जमिनीमध्ये खोल खोल रुतत चाललाय मातीला सोडत नाही आणि आकाशाचा तेजाचा ध्यास त्याने घेतलेला आहे हा वृक्ष लोकांना सावली देतो हा वृक्ष लोकांना फुलं देतो फळं देतो हा वृक्ष लोकांना आसरा देतो हे सगळं विसरून कृतज्ञपणानं या वृक्षावर कुऱ्हाड चालवणाऱ्या माणसाला घर बांधण्यासाठी लाकूड देतो ते लाकूड जर जाळलं स्वयंपाक करण्यासाठी अग्नी देतो अग्नीमध्ये त्या लाकडाचे कोळसे झालेत त्यावर सुद्धा त्याला स्वयंपाक करता येतो राख शिल्लक होते ती त्याला शेतामध्ये पसरून देता येते खतासारखी ती उपयोगी पडते जगत असताना आणि मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या उपयोगी कसं पडावं असा मंत्र अवधूतानी वृक्षाजून घेतलेला आहे सगळेच वृक्ष हे उपकारक असतात पण सगळेच वृक्ष कल्पवृक्ष नसतात कल्पवृक्ष तो ज्याच्या सान्निध्यात आल्यानंतर आपल्याला हवं ते बोलण्याची आवश्यकता नसते मनामध्ये आलं की तो जाणून घेतो आणि ते पूर्ण करून देण्याची हमी घेतो हा कल्पतरू एखाद्याच असतो जंगलामध्ये हा कल्प, जंगला मदे। हा कल्प आपली जागा सोडत नाही जर कोणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यापर्यंत जावं लागतं जाण्यासाठी अगोदर कल्पवृक्ष कोणता हे ओळखण्याची शक्ती लागते म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की ईश्वरनिष्ठ लोक कसे आहेत चालत्या बोलत्या कल्पवृक्षासारखे आहेत आणि तो सुद्धा कल्पवृक्ष एकटा नाही बरं का चला कल्प तरुणचे आरव म्हणजे कल्प तरुणचे बगीचे कल्पतरुणच्या बागा कल्पतरुंची उद्यान प्रत्येक झाड उद्यानातलं कल्पवृक्षाच आहे ईश्वरनिष्ठ लोक तसे आहेत गरजूंनाच नव्हे आरतांना दुःखितांना त्यांचा हरपलेला आनंद देण्याचं आश्वासन यांच्या आचरणामध्ये असतं चला कल्प तरुण से आरव चेतना चिंतामणी से गाव चिंतामणी नावाचं एक रत्न असतं तुमच्या माझ्या मनातल्या सगळ्या चिंता हरण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते ईश्वरनिष्ठ लोक कसे आहेत चिंतामणी कितीही चांगला असला तरी तो एक दगडच की नाही निर्जीव असतो ईश्वरनिष्ठ लोक आहेत चेतना चिंतामणीचे गाव ते चिंतामणी सारखे आहेत पण चैतन्यपूर्ण आहेत सजीव आहेत जिवंत आहेत आणि तेही एकटे ते दुखते नाही आहेत चेतना चिंतामणीचे गावच संपूर्ण वसाहत अशा मनुष्यरूप चिंतामणींची संपूर्ण वसाहत एका जणाच्या प्राप्तीसाठी किंवा कृपा कटाक्षाच्या लाभासाठी रांगा लावून बसण्याची पाळी येत नाही माणसावर जो भेटेल तो चिंतामणीच तुमच्या सगळ्या कायांचं हरण करील तुम्हाला जे हवं असेल ते देईल आणि तो जिवंत चला कल्प तरुणचे आरव चेता चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे पियुष म्हणजे अमृताचे ते अर्णव म्हणजे समुद्र असतात अर्णवाचे अमृताचे समुद्र असतात समुद्र खूप मोठा असतो समुद्र खूप खोल असतो समुद्राच्या पोटामध्ये तऱ्हेतऱ्हेची रत्न असतात पण समुद्र साध्या माणसाची साधी तहान सुद्धा भागवू शकत नाही समुद्राचं पाणी खारट असत या क्षार समुद्रा समुद्राला क्षीर समुद्र बनवता येत दुध दुधाचा सागर बनवता येतो जो लोकांची तहान भागवेल दुधही भागवेल पण दूध झालं तरी ते सुद्धा नासून जात असतं दूध झालं तरी ते सुद्धा आटून जात असत कधीही न नाचणार कधीही न आटणार असं अमृत या सागरामध्ये तुडुंब भरलेला आहे असे अमृताच्या अंतःकरणाचे हे ईश्वरनिष्ठ आहेत आणि ते बोलते आहेत हे बोलते आहेत बोलते जे अर्णव पियुषाचे याच्यात याचा अर्थ असा आहे की त्यांच्या तोंडातून तु निघालेला शब्द हा अमृतामध्ये बुसकळलेला आहे तो अमृतासारखा मधुर आणि अमृतासारखा संजीवक आहे असे यांचं बोलणं आहे ते कल्पतरुणचे आरव आहेत ते चेतना चिंतामणीचे गाव आहेत ते बोलते अर्णव आहेत पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन एवढं वर्णन करून ज्ञानेश्वरांचं समाधान झालं नाही ते असं म्हणतात अहो हे चंद्रासारखे आहेत चंद्र किती सुखशीतल असतो पण त्याला कलंक असतो त्याला कलंक असतो निष्कलंक चंद्रासारखे आहेत चंद्र मे जे अलांछन निष्कलंक चंद्रासारखे सुख शीतल ठरणारे सर्वांना मार्तंड जे तापहीन मार्तंड म्हणजे प्रखर सूर्यासारखे आहेत पण प्रखर सूर्याचा ताप माणसांना सहन होत नाही तो जर वाढला तर पशुपक्षी सुद्धा त्यांनी तडफडाटाने मरून जातात सूर्य आहे जो जगाला प्रकाश देतो सूर्य आहे जो जगाला ऊब देतो ज्ञानेश्वरांनी वर्णन केलंय का जगाचे सांदे फेडितू स्त्रियेची राऊले उघडितू निघे जैसा तू प्रदक्षिणे हा जगातला अंधार नाहीसा करतो आपल्या उदयाबरोबर जगातलं सौंदर्य प्रकट करतो सूर्य नसता तर आयुष्यासाठी आवश्यक असणारं असणार आपल्याला मिळालं नसतं केवढा संजीवक आहे पण सूर्य याचा ताप असह्य असतो सूर्याचा ताप असह्य असतो ईश्वरनिष्ठ लोक सूर्यासारखे तेजस्वी पण तापही नसतात चंद्रासारखे सुखशीतल पण कलंकही नसतात चंद्र मेजे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो काय वर्णन केलंय ज्ञानेश्वरांनी हे अलांछन असे चंद्रमे आणि तापहीन असे मार्तंड ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामध्ये कधी आले असतील काय जे एकवीस वर्षाचा अत्यल्प आयुष्य ज्ञानेश्वरांना लाभलं होतं आपल्याला असं दिसेल की त्यांच्या आयुष्यामध्ये कदाचित आई वडिलांच्या अत्यल्प सहवासाव्यतिरिक्त निष्कलंक चंद्रम्याचं चांदण त्यांच्या आयुष्यामध्ये कधी विलसलंच नाही जे आले ते सगळे अत्यंत तापाचे असे मार्तंड आले ते आळंदी ब्राह्मण ज्यांनी त्यांची मुंज होऊ दिली नाही ज्यांनी त्यांच्या आई वडिलांचा जगण्याचा अधिकार काढून घेतला माणूस म्हणून सुद्धा जगण्याचं स्वातंत्र्य या उरलेल्या कुटुंबाला ठेवलं नाही ते सगळे मार्तंडच होते आणि तापयुक्त मार्तंड होते चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटायला आलेत इतकी दीर्घ तपस्या केलेली ते तापयुक्त असलेले मार्तंडच होते ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामध्ये उत्तर आयुष्यात त्यानंतर चंद्रमेजे आलांछना आलेत ते संत नामदेवांच्या रूपाने चंद्र मे जे अलांछन मार्तंड जे तापहीन हे कसे असावेत ईश्वर लोक कसे असतात निष्कलंक चंद्रासारखे तापहीन मार्तंडासारखे असतात आणि त्याही पेक्षा अधिक अवघड अशी त्यांची पात्रता ज्ञानेश्वरांनी सांगितले जे सर्व सदा सज्जन सोयरे होतो सज्जन माणसं सगळ्यांशी सज्जन वागत नाहीत सज्जनपणाने वागत नाहीत घरच्यांशी वागतात इतरांशी वागतील की नाही सांगता येत नाही सज्जन माणसं नेहमीच सज्जनपणाने वागत नाहीत कधी कधी वागतात म्हणून सौजन्य सप्ताह साजरे करावे लागतात से सर्वही सर्वांना सज्जन आहेत सदैव सज्जन आहेत म्हणजे आता ते कामावर जाण्यापुरतं सज्जनपणा पांघरायचा असं त्यांनी केलं नाही की मुलातच सज्जन नाहीत आणि सगळ्यांकरता सज्जन आहेत आणि काय गंमत आहे ज्ञानेश्वरांनी शब्द वापरले जे सर्वही सदा सज्जन सोयरे होतो आप्त सगळ्यांना आप्तांसारखे जवळचे वाटतील सगळ्यांना आप्तांसारखे जवळचे वाटतील काय गंमत आहे शब्द वापरला ज्ञानेश्वरांनी सज्जन आणि सोयरे हे दोन शब्द एकत्र आणले आहेत हे कधीतरी आपल्या अनुभवात येतं का जे सज्जन असतात ते आपले सोयरे होत नाहीत जे सोयरे झालेले असतात ते कधी सज्जनपणाने वागत नाहीत असा नित्याचा अनुभव ज्ञानेश्वरांनी या दोन्ही गोष्टी एकत्र आणल्यात आपतांसारखे नातलगांसारखे वाटावेत आणि सर्वांशी सदैव सज्जनपणाने वागावेत असे हे ईश्वरनिष्ठ लोक चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्व सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनही तिन्ही लोकी भजी जो पुरुषी अखंडित इतकं सगळं वर्णन केल्यानंतर मग ज्ञानेश्वर म्हणाले फार काय सांगू तुम्हाला किंबहुना शब्द आलाय आधी काय सांगू तुम्हाला पूर्ण सुखी जगामध्ये यच्च यावत जी अलौकिक आणि लौकिक सुख असतात त्या सुखांचा लाभ झालेला किंबहुना पूर्ण सुखी किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो लोकी सर्व सुखी सर्व प्रकारची सुख काही सुख आपल्याला पाहता येत नाहीत दिसत नाहीत अनुभवता तर येतच नाहीत त्याच्यावर आपल्याला पाणी सोडावं लागतं सर्व प्रकारची सुख याच्या आयुष्यामध्ये आली पाहिजेत किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो लोकी नुसत्या या जगातली नाहीत त्रैलोक्यामध्ये उपलब्ध असणारा यच्छ यावच सुखाचा लाभ झालेला असा हा असावा शेवटी पुन्हा अवघड अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे ज्ञानेश्वरांनी किंबहोना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित सर्व प्रकारच्या सुखांचा लाभ झाल्यानंतर सुद्धा जो आदि पुरुखी जो आद्य पुरुष आहे जो परमात्मा आहे जो परमेश्वर आहे या विश्वाचा आदिबीज आहे त्या आदिबीजाच्या जा ठिकाणी जो रममाण होईल भक्तिभावानी भजी जो आदि पुरुषी अखंडित हे ज्ञानेश्वरांना सांगण्याची का आवश्यकता पडली पडली याचं कारण असं आहे की सुख आणि ईश्वर ही दोन टोकं आहेत ईश्वराजवळ आपण सुखाची प्रार्थना करतो आणि सुख प्राप्त झाल्याबरोबर पहिल्यांदा विसरतो ते ईश्वरालाच जो सुखी असतो त्याला ईश्वराची कधी आठवण येत नाही आणि जो ईश्वराची सन्निध असतो त्याला सुखाची कधी लालसा उत्पन्न होत नाही कुंतीने मागितलं होतं ना महाभारताचं युद्ध संपून गेल्यानंतर कुंतीने कृष्णाला मागितलं होतं कृष्णाने सांगितलं की काय पाहिजे आता सांग मी तुला देतो ती म्हणाली देऊ शकणार असशील देणारच असशील तर माझ्या आयुष्यामध्ये नित्य दुःख आणि संकटच उत्पन्न हो दे विपदस संत शाश्वत त्यांनी विचारलं मी देणारा इतका उदार आणि तरी तू अशी प्रार्थना का केली ग का मागतेस तू तेव्हा कुंतीने उत्तर दिलं होतं की कृष्णा तुला सांगू की जोपर्यंत माणसावर संकट येतात आणि दुःख कोसळतात तोपर्यंतच त्याचं सत्व हे सतेज राहत असतं माझ्या मुलांचं सत्व हे कधी गंजून जाऊ नये कळंकून जाऊ नये असं मला वाटतं आणि दुसरं कारण असं आहे की संकटं आलीत ना तेव्हाच आम्हाला तुझी आठवण होते संकट नसली तर तुझा विसर पडेल तुझा विसर पडेल यासारखं आयुष्यामध्ये दुसरं दुःख नाही म्हणून मला तू संकट दे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नि तिन्ही लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित इतकं सगळं लाभल्यानंतर सुद्धा ज्याच्या कृपेमध्ये आपल्याला हे लाभलं त्याची कृतज्ञतापूर्वक स्मरण करून पूजा करण्याची प्रवृत्ती अशा माणसामध्ये उत्पन्न व्हावी अशी ज्ञानेश्वरांची शेवटची प्रार्थना आहे आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे हे पसायदान मागायला त्यांनी सुरुवात केली इथे शेवट केला सगळ्या प्रकारची माणसाला हवी असणारी सुख त्याला मिळावीत कोणीही कोणत्याही आयुष्यामध्ये कोणाच्याही आयुष्यामध्ये एवढीशी सुद्धा उणीव राहू नये हे भोगलं नाही हे अनुभवलं नाही असं त्याला वाटू नये सगळ्या प्रकारची सुख त्याला मिळावीत पण ती मिळाल्यानंतर ज्याच्या कृपेमुळं ती मिळाली त्याची आठवण त्याला राहावी त्याबद्दलची कृतज्ञता त्याच्या अंतःकरणामध्ये जागृत व्हावी आणि त्याच्या चरणी नतमस्तक होण्याची प्रेरणाही त्याला व्हावी अशी ज्ञानेश्वरांनी शेवटची प्रार्थना केली आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवा ग्रंथोपजीवी म्हटलंय त्यांनी ग्रंथोपजीवी ग्रंथांवर ज्यांची उपजीविका अवलंबून असते आपली वैचारिक उपजीविका ग्रंथांवर अवलंबून असते पण दैनंदिन उपजीविका ग्रंथांवर अवलंबून नसते ग्रंथोपजीवी ज्ञानेश्वरांनी पोथी वाचणाऱ्या पुराणिकांसाठी वापरलेला शब्द नाही की जे ग्रंथ वाचतात आणि त्यावर आपली उपजीविका चालवतात त्यांना वापरलेला शब्द नाही ग्रंथोपजीवी ग्रंथ म्हणजे ग्रंथामधलं जे ज्ञान आहे ते त्यांचं उपजीवन झालंय त्या ज्ञानामुळे आपण जगतो इतकंच नव्हे त्या ज्ञानामुळे आपण आपलं आयुष्य उन्नत करून घेतो ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेला हात का घातला मी आपल्याला म्हणालो भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये तुमचं माझं जीवन कसं असावं कशा रीतीने व्यतीत करावं चांगलं काय वाईट काय धर्म काय अधर्म काय ज्ञान काय अज्ञान काय याच्यामधला जो व्यवच्छेद आहे तो ओळखण्याची शक्ती तुमच्यामध्ये यावी असं तत्वज्ञान त्यात मांडलं आहे म्हणूनच सुरुवातीला जगामधल्या अशा प्रकारच्या कठोर वास्तवानी गांगरून गेलेल्या अर्जुनाला हे ज्ञान दिल्यानंतर मग तो तृप्तपणे शेवटी म्हणाला नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात स्थितोऽस्मि च्युत स्थितोस मी गतसंदेह वचनंत माझा मोह नष्ट झाला माझी भ्रांती नष्ट झाली माझं स्मरण मला पुन्हा एकदा प्राप्त झालं मला भानला आपण कोण आहोत आणि कशा करता आहोत ते त्याच्यामुळे आता एकही शंका उरलेली नाही आता तू सांगशील तसं करायला मी तयार आहे या तत्वज्ञानामुळे अर्जुनामधलं पौरुष जागृत झालं या तत्वज्ञानामुळे आयुष्यामध्ये कुठल्याही द्वंद्व प्रसंगी गोंधळून गेलेल्या अर्जुनावस्था प्राप्त झालेल्या माणसाला स्वतःच्या जीवनाची खरी दिशा देण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे ग्रंथोपजीवी म्हणजे प्रत्यक्ष भगवद्गीता जगून दाखवणारा भगवद्गीता जगून दाखवता येत नसेल तर जी भगवद्गीता ज्ञानेश्वरांनी आपल्या हाताने आपल्या हातात स्वाधीन केलेली आहे ती ज्ञानेश्वरी जगून दाखवावी ज्ञानेश्वरी हा जगून दाखवण्याचाच विषय आहे नामदेव महाराज म्हणाले होते ना नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी का श्रेष्ठ आहे तो ज्ञानदेवी ग्रंथ एक ओवी वाचावी असं म्हटलं नाही एक ओवी पाठ करावी असं म्हटलं नाही एक ओवी व्याख्यानामध्ये वापरावी असं म्हटलं नाही एक ओवी परोपदेशाकरता सांगावी असं म्हटलं नाही एक ओवी अनुभवावी असं म्हटलं आहे याचा अर्थ आहे की ज्ञानेश्वरांचा ग्रंथ हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे कारण भगवान ज्ञानेश्वरासारख्या एका अलौकिक साक्ष साक्षात्कारी सिद्ध पुरुषाचं जीवन रूपाने त्यामध्ये उतरलेलं आहे ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरांचं अनुभवामृत अनुभव, अनुभवा आहे अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांनी भोगलेल्या अमृताचा तुम्हा आम्हाला मिळवून दिलेला अनुभव आहे म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जगण्याचा आहे अनुभवण्याचा आहे असं संत सांगतात जे ग्रंथोपजीवी आहेत विशेषतः या लोकात या जगात दृष्ट अदृष्ट विजय दृष्ट आणि अदृष्ट दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष आपल्या अनुभवाला येतं ते जग आणि अदृष्ट म्हणजे भविष्य का नियती पाहिलं कोणी पाहिलं काय होणार पुढे ते पण दृष्ट जगातलं आणि अदृष्ट जगातलं धर्माची जगातल व्याख्या करताना शास्त्रकारांनी केली आहे धर्म म्हणजे काय येतो अभ्युदय निश्रेयस साधना हा धर्म हा जो अभ्युदय मिळवून देतो आणि निश्रेयसही मिळवून देतो अभ्युदय म्हणजे उत्कर्ष स्वतःच्या पुरुषार्थाने या जगामध्ये उत्कर्ष संपादन करावा आणि त्याचबरोबर त्या उत्कर्षाचा विनियोग अशा पद्धतीने करावा की जेणेकरून परलोकामध्ये सुद्धा तुम्हाला कल्याण वाटेल आनंद प्राप्त होईल त्याला म्हणतात निश्रेयस या लोकात आणि परलोकात सुद्धा मिळवण्यासारखं आहे ते सगळं तुम्हाला मिळेल दृष्टादृष्ट विजय होवागै तेव्हा या ग्रंथामधला जो आशय आहे तो जगून दाखवण्याचं ज्यांनी मनात घेतलं त्याला या जगातलं आणि दुसऱ्या जगातलं काहीही मिळवण्यासारखं का राहिलं नाही सगळ्यांवर त्याला विजय संपादन करता येईल ज्ञानेश्वरांनी ही, ही शुभकामना व्यक्त केली आणि त्यांच्या गुरुंनी त्यांना आशीर्वाद दिला ज्याला त्यांनी विश्वात्मक म्हटलं त्या निवृत्तीनाथाने त्याला आश आशीर्वाद दिला आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीय दृष्टादृष्ट विजय होवा वेगा येथ म्हणे श्री विश्वेश्वर त्याने विश्वेश्वरराव म्हटलंय संपूर्ण विश्वाचा जो सम्राट संपूर्ण विश्वाचा नाथ संपूर्ण विश्वाचा राजा एथ म्हणे जी विश्वेश्वर राव ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वामध्ये ओळखलेलं जे ईश्वरी तत्त्व आहे ते ज्याच्यामध्ये समूर्त झालं होतं असा आपला गुरु निवृत्तीनाथ त्या निवृत्तीनाथाच्या द्वारे हा आशीर्वाद संपादन केला आहे एथ म्हणे श्री विश्वेशराव हा होईल दान पसाव तू जे मागितलं आहे ना पसाय दान ते तुला मिळेल बरं दान पसावं म्हणजे दान प्रसाद ज्ञानेश्वरांनी प्रसाद दान मागितलं निवृत्तीनाथांनी दानाचा प्रसाद त्याच्या पदरात टाकला हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला आणि आपल्या गुरूच्या मुखातून ईश्वरांनी दिलेल्या दानप्रसादामुळे ज्ञानेश्वर प्रसन्न झालेत मित्रांनो हे पसायदान ज्ञानेश्वरीच्या शेवटी वाघयज्ञाची सांगता करताना ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाजवळ मागितलेला आहे ज्याला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला प्रत्येक विचार समजावून घेता आला तो विचार पचवता आला मनामध्ये मुरवता आला आचरणामधून तो उगवला त्याला त्याच्यासाठी हे पसायदान ज्ञानेश्वरांनी मागितलेलं आहे ज्या कुणाला जेव्हा केव्हा आदर्श समाज रचना निर्माण करायची असेल त्याच्याकरता या नऊ ओव्यांच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी एक आयतं नील चित्र उपलब्ध करून दिलेलं आहे कोणाला वेगळा विचार करण्याची गरज नाही काय असावं जगामध्ये आणि काय नसावं ते पसायदानाने आपल्याला सांगितलं आहे हे पसायदान त्यामुळेच विश्वगीत होण्याच्या पात्रतेचं ठरलेलं आहे संपूर्ण विश्वाने आपल्या अंतःकरणामध्ये या पसायदानाचं गान करावं भजन करावं त्याचा प्रसार करावा एवढं प्रामाण्य ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला या पसायदानाने मिळवून दिलेलं आहे हे पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीचं फल आहे हे पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायाच्या मंदिरावर चढवलेला सुवर्ण कलस आहे या सुवर्ण सुवर्णकलसाचं दर्शन ज्यांना झालं त्यांच्या आयुष्यामध्ये आपोआप आत्मकल्याणाची प्रभा पसरल्याशिवाय राहणार नाही ती पसरावी अशी प्रार्थना करून मी आपल्याला धन्यवाद देतो